दौंड तालुक्यातील पाटस येथे राष्ट्रीय समाज पक्ष रयत शेतकरी संघटना आणि दौंड जनक्रांतीच्या वतीने कार्यकर्ता निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष घटक पक्षांना संपवत राजकारण करत असून येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सक्षम उमेदवार देणार असल्याचं मत राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनी व्यक्त केलंय। महादेव जानकर म्हणाले की दौंड जनक्रांती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष यशवंत शिंदे आणि रयत शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब देशमुख यांनी ठरवून तालुक्याला योग्य उमेदवार द्यावा अशा प्रकारे सुतोवाच यावेळी करण्यात आले। दौंडकरांनी माझ्यावरती मोठ्या प्रमाणावर प्रेम केलं असून मला खासदारकीच्या निवडणुकीमध्ये भरघोस मताधिक्य दिलं, तसेच विधानसभेच्या निवडणुकीमध्येही माझ्या उमेदवाराला मतदान केलं होतं। तुमच्या सुखदुःखात मी येऊ शकलो नाही, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो। तसेच राष्ट्रीय समाज पक्षाच्या तिकिटावरती काही जण विजयी झाले, मात्र त्यांनी तालुक्यातील जनतेचा समाजाचा पक्षाचा घात केलाय। अशा लोकांना धडा शिकविण्यासाठी येणाऱ्या निवडणुकीमध्ये परिवर्तन करण्याचं आव्हान त्यांनी यावेळी केलं। दौंडकरांनी मला कधीतरी बोलावलं तरी मी या दौंड तालुक्यामध्ये येणार असून राज्यामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे दौंडसह किमान 15 विजयी आमदार होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। सध्या दौंडमध्ये दबावाचं राजकारण सुरू असून कार्यकर्त्यांवर अन्याय जर कोणी करत असेल तर त्याला यावेळी बोलताना रयत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बापूसाहेब देशमुख म्हणाले की तालुक्यामध्ये सत्तेचा गैरवापर सुरू असून विनाकारण लोकांना त्रास देण्याचं काम सुरू आहे। पहिलवानाला वस्ताद मोठा करतो तोच पहिलवान वस्तादाला पाडायचा प्रयत्न करतो, मात्र पहिलवान किती जरी मोठा झाला तरी वस्ताद एक डाव राखून ठेवतो। हाच डाव वस्तात महादेव जानकर यंदा टाकतील आणि दौंडमध्ये परिवर्तन करतील असं म्हणत उपस्थितांनी जोरदार टाळ्या आणि शिट्ट्या वाजवत त्यांना जोरदार प्रतिसाद दिला। याप्रसंगी महादेव जानकर अध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्ष काशीनाथ शेवते, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ज्ञानेश्वर सलगर, मुख्य महासचिव रासपा बापूसाहेब देशमुख, अध्यक्ष रयत शेतकरी संघटना ॲडव्होकेट यशवंत शिंदे, दौंड जनक्रांती प्रमुख विनायक रूपणवर, पुणे जिल्हाध्यक्ष तातासाहेब ताम्हाणे, घनश्याम हाके, शिवाजी कुऱ्हाडे, दादासो बिसे, तालुकाध्यक्ष रासपा आदी मान्यवर उपस्थित होते। मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे, विशेषतः आज दौंडमधनं मेळाव्याचं आयोजन होतं। राष्ट्रीय समाज पक्षाचं मागल्या 2 दिवसापूर्वी अमरावती जिल्ह्यामध्ये तिवसा तालुक्यात देखील आम्ही असाच प्रोग्राम घेतला होता। तिथं कमीत कमी 12 विधानसभेचे लोक तिथं बोलले होते आणि तो प्रोग्राम झाला। नंतर मुंबईचा काल अंधेरीला झाला, तिथं 36 विधानसभेचा झाला आणि आज ज्या इथल्या 10-12 आसपास आहेत विधानसभा त्याचा आज दौंडला प्रोग्राम आहे। काही दिवसांपूर्वी बारामती असलेली इंदापूर असलेली यांची संभाव्यमध्ये यादी जाहीर झालेली आहे, आज दौंडच्या उमेदवारासंदर्भात बिलकुल आज काही दौंडची यादी होणार नाही, आजचा मेळावा होईल आणि सक्षम उमेदवार आल्यानंतर आपण त्यावेळी डिक्लेअर करतो। आज काय उमेदवार डिक्लेअर करण्यासाठी मेळावा नाही, इथल्या लोकांचं मत जाणून घेतलं जाईल आणि त्यातून जी आमच्या राष्ट्रीय समाज पक्षाची पार्लमेंटरी बोर्ड आहे त्याच्याकडे ती याद्या येतील। मला वाटते दोघा चौघांची नावं आमच्याकडे आलेली आहेत, आता त्याची नावं आता डिक्लेअर करण्यात काही गरज नाही। नंतर आम्ही दौंडचं विधानसभेचं बारामती विधानसभा असेल किंवा शिरूर असेल सर्वांची नावं डिक्लेअर करू। महायुतीतून आपण बाहेर पडला तर महायुतीतून कुठेतरी विधान परिषदेच्या जागेवरती पुन्हा आपल्याला संधी मिळाली नाही, एकंदरीत कुठेतरी या चर्चेंना मोठं प्रमाणात एक लक्षात ठेवा, आय एम नॉट डिमांडर, वी आर कमांडर। मी कुठं MLC दिली नाही, कुठं राज्यसभा दिली नाही, ही तुमच्या कल्पोकल्पित तुमच्या कल्पना आहेत। मला पहिली MLC देत होती, आताही देत होती, मी MLC नाकारलेली, मला MLC नको आहे आणि मी माझ्या पक्षाचा वाढवण्यासाठी निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे MLC दिली नाही म्हणून नाराज नाही। आमचं म्हणणं होतं की त्यांची ज्यावेळेस अलायन्सची मिटिंग चालली होती त्यावेळेस राष्ट्रीय समाज पक्षाला महायुतीनं बोलवायला पाहिजे होतं, तर त्यांनी बोलवलं नाही। हाय MLCचा वगैरे नाही, मला पहिली MLC देत होती, दिली होती त्यांनी, त्यामुळे त्यासला आपला राग असला MLCसाठी वगैरे काही नाही आहे। आणि ही मीडियानं जी उठवलेलं आहे ते पहिलं आजपासून ती खोडून टाका, की माझी तुम्हाला नम्र विनंती असलं काय बिलकुल नाही जाणार होता, आता खोराच नाही, आता वेळ निघून गेली, बांध सुटलेलं आहे। आता आम्ही महाविकासकडे बी नाही आणि महायुतीकडे बी नाही, आमचं काय होईल त्याला आम्ही खंबीर आहे, त्यामुळं आता त्यांच्या बोलण्याला आणि ह्याला काही अर्थ नाही। त्यामुळे तुमच्या माध्यमातून महायुतीला आणि महाविकास आघाडीला सांगतो आहे की आम्ही 200 जिसकं आमचा दम आहे तितकं आम्ही चालवणार आहे, आमच्या चौकात आमच्या अवकात वाढवणार आहे। NTV News मराठी दौंड पुणे।